नमस्कार, दीप्स किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते. आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. मेथीची भाजी एकदम सोपी आहे करायला. मी इथे एक जोडी मेथी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. एक टोमॅटो घेतला आहे आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती. जर तुम्हाला भिजवायची नसेल तर तुम्ही 5 मिनटं गरम पाण्यात भिजून घेतले तरी चालेल. आणि इथे 8-9 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत. 3 मिरची मी इथं बारीक कट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ, तेल. चला मग आपण पाहूया मेथीची भाजी कशी बनवायची. मी कढई घेतली आहे. कढईमध्ये साधारण 3-4 चमचे तेल घेते मी. आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेणार आहोत. मी इथे जिरे किंवा मोहरी वापरणार नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तेल गरम झालेलं आहे. आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊयात. एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया आपण आणि मग त्यामध्ये मेथीची भाजी घालूया. मेथीची भाजी घालून परतून घेऊया. चांगली आपली भाजी छान परतून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि टोमॅटो घालूया. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ घातली तरी चालेल. टोमॅटोमुळे मेथीची भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. पहा, आपली भाजी छान मिक्स झालेली आहे. मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. शक्यतो आपण पालेभाजींना पाणी घालत नाही, पण मी इथं मुगाची डाळ आणि टोमॅटो वापरला आहे म्हणून मी थोडं पाणी घालते. आणि मीठ घालूयात. पुन्हा एकदा मिक्स करून 5 मिनटं मी झाकण ठेवून भाजी शिजून देणार आहे. आपण झाकण ठेवून भाजी 10 मिनटं शिजून देणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत. आपण भाजी शिजली का चेक करूया. आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागते भाजी. तुम्ही नक्की करून पहा. आपली भाजी तयार करून झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.